भुलेश्वर पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावी साधारण 700 फूट उंचीच्या टेकडीवर भुलेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. परंतु संशोधकांच्या संशोधनानुसार हे मंदिर 13व्या शतकातील देवगिरीच्या यादवांच्या काळातील आहे. चला तर मित्रांनो पाहूयात भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर अर्थात भुलेश्वर. या टेकडीवर सुभान मंगल नावाचा एक किल्ला होता. समोर जो बुरुज दिसत आहे हे या किल्ल्याचेच अवशेष आहेत. ही आहे पाण्याची टाकी. ही आता बुजलेली आहे कारण ह्याचा वापर होत नाही. हे जानुबाईचे मंदिर या बुरुजामध्येच आहे. हे जे आपण पाहत आहोत हे दगडी कोरीव टाकीप्रमाणे आहे. हे आहे जिवंत पाण्याची टाकी. यातील स्वच्छ पाणी आत्तासुद्धा पिण्यासाठी वापरले जाते. ह्या मंदिर परिसरात तुम्हाला जागोजागी मूर्ती कोरलेल्या दिसतील. आपण आता येताना माळशिरस या गावाच्या बाजूने आलो आहोत. तर यवत बाजूने येणारे भाविक ह्या समोरच्या रस्त्याने येतात. इथून पुढे चांगल्या दगडी पायऱ्या आहेत. हे जे बांधकाम आपण पाहत आहोत हा किल्ल्याचा एक भाग असावा. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाविकांची बऱ्यापैकी गर्दी आहे. भव्य घंटा या मंदिरासमोर आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर एक मजला वरती चढून जावे लागते. वरच्या बाजूला मंदिर आहे. हे आहे मंदिरामधील भव्य कासव. मंदिरामधील हा भव्य नंदी अतिशय सुंदर आहे. ही आहे मंदिरामधील मुख्य महादेवाची पिंड. अतिशय कोरीव आणि सुंदर ही पिंड आहे. हर हर महादेव. हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. हा शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्रीरूपी गणेश मूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहायला मिळते. ह्या मंदिरातील शिल्पे अतिशय सुंदर कोरलेली होती. परंतु आक्रमणकर्त्यांनी ह्यांची बऱ्यापैकी नाजूस केली आहे.
भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीने भुरळ पाडली. त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याची भूल पाडली म्हणून हे ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. तर मित्रांनो, हे आहे महादेवाचे भुलेश्वर मंदिर. हे मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओम नमः शिवाय.